राहुरी शहर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलंय. राहुरी नगरपालिकेत झालेल्या बैठकीत 1 जानेवारीपासून अतिक्रमण काढण्याचा ठराव होऊन तसे आदेश देण्यात आलेत. मात्र अद्यापही प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत सामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राहुरी शहरातील नवी पेठ, जुनी पेठ, मेन रोड, शिवाजी चौक, शुक्लेश्वर रोड, स्टेशन रोड, बालाजी मंदिर रोड आदी भागात मोठ्या प्रमाणावर कच्ची आणि पक्क्या स्वरूपाची अतिक्रमणं करण्यात आली आहेत. व्यापाऱ्यांनी, स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या दुकानासमोर ओटे बांधणे, अतिक्रमण करणे, स्वतःचे टपरे टाकून लोकांची नावे चालवणे, हे सर्व बंद झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना, शहरातील नागरिकांना, आपल्या मुलाबाळांना राहुरी शहर सुंदर कधी होईल हे स्वप्न पाहण्याकरिता हे अतिक्रमण प्रथम हटवावे अशी नगर परिषदेला आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते या नात्याने मी त्यांना विनंती करतो. आणि जे आहेत रोजचीरोज दैनंदिन धंदा हातगाड्या चालवून धंदा आपला रोजीरोटी कमावणाऱ्या ह्या माझ्या बंधूंना, या नागरिकांना मी विनंती करतो की आपल्या आपल्या मोकळ्या जागेवर आपण व्यवसाय करावे, जेणेकरून रहदारीस अडथळा होऊ नये. आपल्या शालेय विद्यार्थ्यांना, आपल्या गोरगरीब नागरिकांना म्हणा, अपंगांना म्हणा की रस्ता मोकळा कुठेतरी चालण्याला झाला पाहिजे मोकळा. तर त्यामागे सर्व स्तरातील सर्व नागरिकांनी, शहरातील नागरिकांनी आणि महत्त्वाच्या दुकानदारांनी, व्यापाऱ्यांनी केलेली अतिक्रमणं हटवण्याचा जो प्रयत्न प्रथम करावा. आणि नगर परिषदेने याकडे दुर्लक्ष न करता आलेला शासनाचा निधी, रस्ता दुरुस्ती आणि हायलाइट्स किंवा रस्त्याची डागडुगी आणि अतिक्रमण हटाव मोहिमेवर सुद्धा सरकार पहिले त्यांना मानधन पाठवतच आहे. अशा गोष्टींचा, अशा नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून प्रथमतः राहुरी शहर स्वस्त, माफ करा, सुंदर आणि स्वच्छ करावे. या अतिक्रमणांमुळं शहराचं विद्रुपीकरण होऊन रहदारीस अडथळा निर्माण झालाय. असं असतानाही मुख्याधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव अथवा अर्थपूर्ण संबंध असल्या कारणानं सूचना करूनही कारवाई होत नसल्याची खंत विरोधी पक्षनेते डॉक्टर जयंत कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. नगरपालिका नवीन इमारतींना परवानगी देत असताना, डेव्हलपमेंट प्लॅन सँक्शन करत असताना या अतिक्रमणाचा विषय हा दरवेळेस हाताळत असते. नगरपालिकेच्या माध्यमातून ही जी अतिक्रमणं झालेली आहेत ही कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत हे निदर्शनास आणून देण्याचं काम आम्ही विरोधी पक्ष म्हणून म्हणा किंवा राहुरीमधले जागरूक नागरिक म्हणून म्हणा हे वारंवार करत असतो. परंतु काही हितसंबंध काही गुंतलेले असल्यामुळे म्हणा किंवा काही वेळा खरोखरी अडचण जी जुनी इमारती असतील त्या नवीन प्लॅनमध्ये ह्या अतिक्रमणासारख्या दिसतात. त्या ठिकाणी नवीन रस्ते तयार झालेले असतात, रस्त्यांच्या लांबी रुंदी वाढलेल्या असतात, परंतु त्या लोकांना उपजीविकेचं साधन दुसरं कोणतं नसतं. त्यामुळे ही लोकं पर्यायी व्यवस्था होईपर्यंत म्हणून ती अतिक्रमण काढत नाहीत. अर्थात बाकीच्या शहरांमध्ये जर आपण गेलो, मग आपण ज्याप्रमाणे म्हणताय त्यामुळे पाथर्डी असो, शेवगाव असो, अगदी अहमदनगर असो, संगमनेर असो, तर या ठिकाणी सुद्धा अतिक्रमणाचा विषय हा प्रशासनाने योग्य पातळीवरती हाताळलेला आहे. आम्ही आमच्या माननीय मुख्याधिकारी साहेबांना 1 जानेवारीपासून त्यांनी अतिक्रमणाच्या विरोधात मोहीम चालू करावी अशी विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी अतिक्रमणाच्या विरोधात मोहीम चालूही करण्याचा ठराव केलेला आहे. परंतु आता हा ठराव करून सुद्धा सन्माननीय मुख्याधिकारी हे अतिक्रमण का काढत नाही हे आम्हालाही गुलदस्त्यामध्येच आहे. याविषयी आम्ही याच्या लेखी तक्रारही नोंदवलेली आहे. या कामाकरता त्यांना जर मनुष्यबळ हवं असेल तर तेही पुरवण्याची तयारी दाखवलेली आहे. या कामाकरता जर त्यांना पोलीस प्रोटेक्शन हवं असेल तर त्याप्रमाणे त्यांनी अर्ज करावा अशी त्यांना आम्ही सूचना केलेली आहे. परंतु या सर्व सूचनांचा अवलंब न करता वैयक्तिक हितसंबंधापायी हे कदाचित अतिक्रमण काढण्याचं काम हे थांबवलं आहे की किंवा कसे हे सांगता येत नाही. C24 साठी सतीश फुलसौंदर, राहुरी.